पत्र जे आलेलं आहे ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये जेव्हापासून आपण विकासाची कामं असतील पुन्हा ते काही विकास प्रकल्प असतील आणि त्या भागातल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, त्या भागातला विकास झाला पाहिजे, रस्ते झाले पाहिजे, पूल झाले पाहिजे, आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा, हे राज्य सरकारच्या माध्यमातून आग्रहाने त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न पालकमंत्रीमधून केलेला आहे. त्यामुळे अशा धमक्या अनेक वेळा आलेल्या आहेत. मला त्या माझ्या काही माझ्या कामावर कुठलाही परिणाम झालेला नाही. धमकी देण्याचं काय नाव कोणी संघटना आहे का? पोलीस त्यांचं ते तपास करत आहेत. सर, याच्यावर कशी दखल कशी करणार आपण? गुन्हा ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे आणि त्याचा तपास पोलीस करत आहेत.